नमस्कार मित्रांनो, काय म्हणता का मस्त नवीन म्हणजे मस्त आहे. तर भाऊ, आज आपण भेट देतोय एका नवीन अशा नवीन नाही जुन्या अशा वस्तूला. तर जाऊयात आतमध्ये, मग मग दाखवतो काय येते. तर मित्रांनो, विषय असा आहे की तर फोटो आणि व्हिडिओ काढायला परमिशन नाही, त्यामुळे आपल्याला बाहेर टाकून दिले. आपण परत बाहेर चाललो, बाहेर आलो तर आहे, तर बघू आता काय करण्यात आलं. नवीन असं शोधावं लागेल काहीतरी, नवीन ठिकाणी जाऊयात. चला चला मित्रांनो, लाल मानात जाऊया, तिकडे जाऊन मला वाटतं बघूयात आणि बघायचं काय चाललंय. फक्त या कामामुळेच आपल्याला सांगितलं गेलं की आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटोज काढू शकत नाही. मित्रांनो, आपण लाल मालाकडे चाललो होतो, पण जाता चांगली जागा होत्या. आपण रेकॉर्ड करणार दिसतंय का, त्याची जागा आहे ती ती बीच रंभावाडीची जागा आहे. ती सध्या कामात अंडर कंस्ट्रक्शन आहे, काहीतरी काम चाललंय, त्यामुळे तिथं जाऊ शकता पण व्हिडिओ किंवा फोटो नाही घेऊ शकत. तर बाकीचे दिसेल रस्ते ते रेकॉर्ड करू शकतो. खरं आपण लाल मालाकडे जायचं बघूया, आणि जास्त लांब नाही, 10 मिनिटाचं अंतर आहे. मित्रांनो, बघू शकता काम चालू असल्यामुळे आपल्याला काय तिथं फोटो घेतो काढू दिले नाही. तिथल्या लेडीजने लगेच वॉरेट लिस्ट बघितलं असेल व्हिडिओमध्ये. आता विषय त्यांचं रंगकाम चाललंय गणपती बाप्पांचं, गणपती उत्तर तर काम होऊन जाईल, त्याला वेळ नाही लागणार एवढंच. तर चलो आलो आपण, 5 मिनिटात पोहोचून लाल मालापासून. ओहो, इथं मित्रांनो इथं पण तेच विषय आहे की इथं पण फोटो व्हिडिओ नाही काढू शकत, अवघड कंडिशन आहे बाबा. तर चलो मग पुढे जाऊयात. आता हे बघा, समोर जो आहे तो लाल माल आहे. तिथं तरी परमिशन भेटते की नाही ते नाही माहिती आपल्याला, तिथं गेल्यावर कळेल आपल्याला. बघूया, तिथं दिसतायत तर फोटो बिटो काढताना लोक, तर काम येते होते. चपलीचं स्टँड आहे ते. वाढण गरजेचं आहे नाही पण. तर मित्रांनो, इथं पण आपल्याला काही परमिशन नाही भेटली, कारण याचं कारण तुम्हाला सांगतो. एका कार्यकर्त्याने तुम्हाला माहिती असेल, मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, रील्स व्हायरल झाली होती, ज्याच्यामध्ये ती नाचत होती लाल मालापाशी. सेक्युरिटी आहेत, त्यांनी आपल्याला सक्त मनाई दिलेली आहे की व्हिडिओ काढू नका. आणि हीच कंडिशन नानावाडामध्ये पण आणि विश्राम बागवाडामध्ये पण झालेली आहे. तर रील्स बनवणाऱ्या कार्यकर्त्यांना जरा थोडीशी काळजी घ्या अशा गोष्टींसमोर, जरा एडिटिंग करून त्याचे आम्हाला परिणाम बघायला. मित्रांनो, हे आहे दगडूशेठचं नवीन डेकोरेशन, काहीतरी कुठल्या तरी देवळाचं उभारणी केलेली आहे. आपल्याला नाव नाही माहिती, पण तुम्हाला नंतर सांगा. आणि हे मागं दगडूशेठचं म्हणजे गाम गर्दी आता बघा.